नमस्कार। भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें देश भर के कीर्तनकार प्रवचनकारों ने देश की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक यह विशेष कार्यक्रम विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। भोग और आसक्ति से दूर होकर मन में आने वाला विरक्ति का भाव कैसे हमें परम सुख तक ले जाता है, यही सुनते हैं युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी से। जम्बुद्वीपामध्ये आपण राहतो। 9 द्वीपाचे 9 पुत्र अधिपती राजे झाले। एका एका द्वीपाचा एक एक अधिपती सम्राट झाला आणि एक पुत्र शिल्लक राहिला होता। बघा, 81 जण कर्ममार्गी झाले, 9 जण 9 द्वीपाचे अधिपती झाले, 9 जण योगी झाले, ते 9 योगेश्वर आहेत आणि एक पुत्र शिल्लक राहिला। तो ज्येष्ठ पुत्र होता, त्याचं नाव होतं भरत। आणि त्या भरताला संपूर्ण पृथ्वीचा सार्वभौम सम्राट म्हणून सत्ता स्वीकारावी लागली आणि तो संपूर्ण पृथ्वीचा राजा झाला। आणि त्याच्या नावावरून या देशाचं नाव भारतवर्ष असं आहे। अगोदर या देशाला अजनाभ खंड असं म्हटलं जायचं, अजनाभ वर्ष असं म्हटलं जायचं। भरताच्या राज्यशासन कालापासूनच या देशाला भरतखंड किंवा भारत देश असं नाव रूढ झालं। शुक महामुनी सांगतात, एन भरतस्य नामना हा प्रवर्तिता हा स भरतखंडम इति उच्यते। हा भरत अत्यंत पराक्रमी होता, सामर्थ्य संपन्न होता, सद्गुण संपन्न होता, राज्य शासन व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेली होती, सगळं काही आनंदात होतं। परंतु 1500 वर्षाचं राज्य केल्यावर अंतःकरणात विरक्तीचा भाव उदयाला आला। भोग भोगून, भोग पाहून, भोगांचा रस समजून जेव्हा विरक्ती होते तेव्हा ती विरक्ती दृढ असतेच आहे। उगे खायला मिळालं नाही म्हणून मला उपवास आहे असं कसं म्हणता येईल? उपवास असल्यावर तुम्हाला पंचपक्वान्न तयार असले तरी इच्छाच न होणं ही वेगळी गोष्ट आहे, विरक्तीच्या बाबतीत मोठी फशवी गोष्ट आहे। कधी कधी इंद्रियात सामर्थ्यच नसतं माणसं म्हणतात मी वैराग्यवान आहे, भोग ही नाही सकते तो क्या विराग। इंद्रियों में सामर्थ्य भी है, भोग की सिद्धता भी है, समय भी है, और फिर भी भोगने की इच्छा ही नहीं, बिल्कुल इच्छा नहीं है। किंबहुना यासाठी इच्छा नहीं है कि या भोगाच्या सुखापेक्षा, नश्वर सुखापेक्षा जे वास्तविक परम सुख आहे, ब्रह्म सुख आहे, त्याच्याकरिता आम्हाला याचा वीट आला, याचं नाव विरक्त भाव आहे। आणि मग पुत्राला राजगादी देऊन भरताने विरक्त वेश धारण केला आणि गंडकी नदीच्या तटावरती आले। सा गंडक्यायाम तिरे प्राविशत पर्णकुटीम प्रकृतीं तदह निवासितः। एक पर्णकुटी निर्माण केली। शब्द पर्णकुटी आहे, जे झाडांच्या पानापासून निर्माण केलेली कुटी, त्याचं नाव पर्णकुटी। आणि तीच साधूचं वास्तविक वास्तव्य करण्याची जागा आहे, जिथे वृत्ती सात्विक राहते, भोगांपासून जरा अलिप्त राहण्यासाठी, भोगांच्या आसक्तीतनं जरा चित्तवृत्तींना बाजूला काढण्यासाठी थोडीशी मदत मिळते। नाही तर आजकाल पर्णकुटीचा अर्थ फार वेगळा केला जातो। असू द्या, मला त्याच्यावर नाही बोलायचं, आपल्याकडे वेळही नाही तेवढं। मन को लुभाने वाला संगीत और मौलिक विचारों से समृद्ध भजन कीर्तन की यह श्रृंखला जारी रहेगी थोड़े से अंतराल के बाद।
विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आपका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवे गावकर जी को। झाडांची पान गोळा करून ती कुटिया तयार केली आणि त्याच्यात वास्तव्य करू लागले। एके दिवशी सकाळी स्नानाला गंडकीच्या तटावरती गेले, स्नान झालं आणि स्नान झाल्यावर हातामध्ये सूर्याला अर्घ्य देण्याकरिता जल घेतलं आणि सूर्यनारायणाकडे बघून ओम आदिदेव नमस्तुभ्यम प्रसेद मम भास्कराय दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तुते ओम रवये नमः ओम खगाय नमः ओम मित्राय नमः ओम अर्काय नमः ओम भानवे नमः ओम सूर्याय नमः ओम आदित्याय नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम पुष्णे नमः ओम दिनकराय नमः ओम भास्कराय नमः ओम श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः। असं द्वादश नामाचं उच्चारण करून ते पाणी सोडलं आणि समोर बघितलं तर सकाळची वेळ सूर्योदयाची, रात्रभर तहाने झालेली एक हरिणी, कुठंच पाणी मिळालं नाही, सगळीकडे पाणी शोधून शोधून दमलेली तहाणेने व्याकुळ झालेली हरिणी आणि गर्भवती असलेली हरिणी ती धावत धावत पाण्याकडे आली। तिला पाणी दिसल्यामुळे आनंदली आणि तिने ते जल प्राशन करायला प्रारंभ केल्याबरोबर हरिण चंचल असतं, पंचमकार चंचल आहेत, त्याच्यात मनही एक आहे, त्याच्यात मृगही एक आहे। त्या मृगीने म्हणजेच हरिणीने तन मृगीही तावत दृशात असं वळून मागे पाहिलं, शुक महामुनी सांगतात तावत दृशात पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की एक व्याघ्र अत्यंत क्रुद्ध होऊन तिच्या पाठीमाग लागलाय खाण्यासाठी, वेगात येतोय, एक दोन क्षण जातील आणि तो माझ्यावरती झपट्टा मारेल, झाप टाकेल आणि मला खाऊन टाकेल, हे तिच्या लक्षात आलं। आणि लक्षात आल्याबरोबर त्या हरिणीने ठरवलं की आता आपण इथून छलांग मारू, उडी मारू जोरात आणि पलीकडच्या काठावर जाऊ नदीच्या, म्हणजे वाघापासून आपल्या प्राणाचं रक्षण होईल। प्राण रक्षण करण्याकरता त्या मृगीने अशी जोरात उडी मारली पण उडी पलीकडच्या तटावर पोहोचली नाही, नदीच्या मध्यभागी मोठा खडक होता, त्या खडकावर जाऊन धाडकीने धडाम आवाज झाला आणि ती हरिणी आपटली, तशीच ती गतप्राण झाली पण मरता मरता गर्भगळीत झाली। तिचं ते पाडस मात्र जन्माला येऊन तिथं पडलं त्या खडकावरती, हरिणी जाग्यावर मृत्यू पावली। भरताला वाटलं आता या हरिणीचं रक्षण कोण करील, जन्माला आलेल्या या पाडसाला कोण सांभाळेल, कारण त्याची आई गेली, हरिणं चुकली बाळकाशी, इथे चुकली नाही इथे मृत्यू पावली होती। म्हणून दयार्द्र चित्त आणि त्या सुहृदय भावनेने उचललं त्या पाडसाला, धुतलं लुसलं पुसलं, जवळ घेतलं उचलून घेतलं, कोण आहे, माता नसलेलं पाडस आहे म्हणून घेऊन आले कुटियामध्ये, त्याला चारा आणला आणि हिरवा हिरवा चारा खाऊ घातला, फार माया लावली, इथपर्यंत ठीक होतं, साधकाने दया अवश्य केली पाहिजे, परंतु दयेचा प्रादुर्भाव किंवा त्याची परिणिती अशी नको व्हायला की ती दया कुठेतरी मोहामध्ये परिवर्तित होईल। आणि परिणाम हा झाला की त्या हरणाची एवढी गोडी लागली, ते हरिण कुणीकडेही गेलं तरी याला आठवण त्या हरणाचीच यायची, कुणीकडेही गेले तरी हरणच आठवायचं, जप करायला बसला, माळ घेतली, मनी ओढायला सुरू केले, हरी आठवत नव्हते, हरी न हरी न न हरी हरी न हरी हरी नाही हरिण हरिण होऊ लागलं चित्तात। आणि बघता बघता मृत्यूचा समय भरताचा जवळ आला, जाणं तर आहेच आहे पण शास्त्र सांगतं मृत्यूच्या समयाला जे आठवतं तीच गती मिळते, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून मातेची स्मरावे सदा तुवा। इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर संत भूमि से देव भूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन।